राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामात अतितीव्रतेच्या भूसुरुंगाचा वापर केल्याने घर आणि शाळांच्या भिंतींना तडे गेलेत, शिवाय पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटलेत, त्यामुळे ग्रुप ग्राम पंचायत मानबेटसह ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार कंपनीने स्थानिक जनतेच्या जीवाशी सुरू केलेला खेळ थांबवावा अशी मागणी केली आहे। स्थानिकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मंगळवारपासून काम बंद करू असा इशाराही देण्यात आलाय। धामणी धरण प्रकल्प आणि धरणाच्या कालव्याच्या कामात दगड फोडण्यासाठी भूसुरुंगाचा वापर अमर्यादित प्रमाणात सुरू आहे। सुरुंग स्फोटामुळे भूरचनेत बदल होऊन मानबेट चौके राई कंदलगाव मांडवकरवाडी इथल्या डोंगरातील झऱ्यातून येणारे पाणी थांबले, यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासतीये। स्थानिकांनी अनियंत्रित पद्धतीने सुरुंगाचा वापर करणारी ठेकेदार कंपनी याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप केलाय। प्रशासनाने संबंधित कंपनीला कमी तीव्रतेच्या सुरुंगांचा वापर करण्यासाठी अथवा ब्रेकरचा वापर करण्याबाबत सूचना कराव्यात, अन्यथा काम बंद पाडू असा इशारा दिलाय। सुद्धा आम्ही वारंवार सूचना दिली होती की यांनी जे काही सुरुंग लावले जातात हे 20-25-30 खोलीचं मीटर खोलीचं सुरुंग लावले फुटाचं, तर ते एवढे न लावता, कारण इथून मानबेट 3 किलोमीटर आहे, इथून कंद्रगाव 1-1.5 किलोमीटर आहे, मग हे 3 किलोमीटर असताना देखील एवढ्या पद्धतीचं ज्या काही शेतामध्ये वावरणारी माणसं किंवा घरामध्ये, तर घरावरती भांडीसुद्धा ती खाली राहिलं, म्हणजे जसं काय भूकंप होतो आहे अशा पद्धतीचं धाडधाडधाड। शाळेमध्ये मुलं दुपारची 2-2:30 जेवायला थांबलीत, तर ते त्यांची ते जेवताना त्याला अचानकपणे असं हादरल्यासारखं होतं, म्हणजे एवढी तीव्रता यांची व्हाय ती काही ह्यांनी काही कमी केली नसल्याकारण आम्ही आता 2 दिवस झालं हे धरणाचं काम बंद आहे। जर उद्या निर्णय नाही झाला तर मात्र कायमस्वरूपी बंद केलं जाईल। स्थानिकांनी धामणी धरण झालंच पाहिजे त्याला आमचा विरोध नाही, मात्र हे धरण बांधत असताना आमच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रकार सुरू आहे तो थांबवावा अशी मागणी केली आहे। सध्या घर आणि शाळांच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत, काही घरांच्या भिंती पडल्या आहेत, पिण्याच्या पाण्याचे जिवंत झरे आटलेत, या सगळ्यावर आम्ही कसं जगायचं असा सवाल इथल्या महिलांनी उपस्थित केलाय। या संदर्भात अभियंता SN पाटील यांना विचारलं असता संबंधित कंपनीला भूसुरुंगाची तीव्रता कमी करण्यासाठी सूचना दिली असल्याचं सांगितलंय। ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही पाटील यांनी सांगितलं। कास्टिंग हे जसं आपल्या टेंडरला स्पेसिफिकेशन आहे त्याप्रमाणे केलं जातं, थोडी त्याची तीव्रता मध्ये लोकांना जाणवली, आम्हालाही जाणवली ती, त्याप्रमाणे आम्ही त्या कमी करण्याची सूचना संबंधित कंपनीला दिल्या। पूर्वी जी तीव्रता होती त्याच्यापेक्षा कमी केल्या, कमी कमी करत आणलेलं आहे, आणि आता गावाच्या जवळ असल्यामुळे थोडं ते आवाज आणि तीव्रता व्हायब्रेशन वगैरे आहे, पण तेही कमी करायला सांगितलेलं आहे। आता ज्या ज्या लोकांचे काय भिंती वगैरे तडे गेल्यात किंवा कोणाचं काय भिंती वगैरे पडले ते पाहणी करून आम्ही संबंधित कंपनीला सांगत होते, त्याच्यामध्ये आता ते झरे कसं आहे उन्हाळ्याची तीव्रता आहे, पण झरे नेमकं ह्या ब्लास्टिंगमुळे जातले का त्याचा भूतांत्रिक अहवाल घ्यावा लागेल, कारण आपण आमच्या ब्लास्टिंगमुळं झालेलं नाही असं आम्ही म्हणत नाही, आमच्या ब्लास्टिंगचा त्याच्यात इफेक्ट असू शकतो, पण उन्हाळ्यामुळं पण आता थोडं हळूहळू पाणी कमी होत होते येत आहे, तर दोन्हीचा थोडं हे करून त्याचा भूतांत्रिक अहवाल आपण घ्यावा लागेल, म्हणजे कशामुळे नेमकं काय झालेलं आहे, आणि मग त्याप्रमाणे पुढे आपण प्रशासनानं केलेल्या सूचनांची ठेकेदारांकडून कितपत अंमलबजावणी केली जातीये हे आता बघावं लागेल।